नमस्कार, आज मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी शके 1934 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। घोडबंदर किल्ल्यातील पाण्याच्या हौदात पडलेल्या बिबळ्यांच्या दोन बछड्यांची यशस्वी सुटका। महापालिका आयुक्तांविरोधात आमदार प्रताप सरनाईक यांचा हक्कभंगाचा प्रस्ताव आणि कल्याण परिवहन सेवेच्या इंजिन घोटाळा प्रकरणात दोघांवरती गुन्हे दाखल। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। कल्याण डोंबिवली महापालिकेतील इंजिन घोटाळा प्रकरणी अखेर दोन कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसचे इंजिन बदलून त्या जागी दुसरे इंजिन बसवण्यात आले होते। एकाच इंजिनला दोन क्रमांक असल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले होते। त्यानंतर अशा 16 इंजिनांबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता। या प्रकरणी परिवहन सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती। तत्कालीन परिवहन कार्यशाळा व्यवस्थापक विश्वनाथ बारसोटे, तत्कालीन उपआयुक्त संजय घरत आणि मुख्य मेकॅनिक अनंत कदम यांच्या विरोधात काल पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली। आता या सर्वांना पोलीस चौकशीला सामोरं जावं लागणार आहे। घरत हे हा घोटाळा थांबवण्यात अपयशी ठरल्याबाबत आणि कदम बारसोटे यांचा घोटाळ्यात सहभाग असल्याचा अहवाल सभागृहात ठेवला जाणार आहे। ठाणे महापालिका आयुक्तांची खात्या अंतर्गत चौकशी केली जाईल अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी काल विधानसभेत दिली। ठाणे महापालिका आयुक्त आर ए राजीव आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षांची ही परिणीती आहे। आमदार प्रताप सरनाईक यांनी पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान काल पालिका आयुक्तांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता। महापालिका आयुक्तांनी आदिवासी जमिनीवरती फार्म हाऊस उभारलं आहे, तसंच शासकीय निवासस्थानात अनधिकृत बांधकाम केलं आणि कोणत्याही निविदा न मागवता यासाठी 97 लाख रुपयांचा खर्च केल्याचा आरोप सरनाईक यांनी सभागृहात केला होता। महापालिका आयुक्तांनी गेल्या 18 महिन्यात 5 परदेशवाऱ्या केल्या असंही सरनाईक यांचं म्हणणं होतं। या आरोपाला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी प्रधान सचिव या प्रकरणी आर ए राजीव यांची खात्याअंतर्गत चौकशी करतील आणि या चौकशीत पालिका आयुक्त दोषी आढळल्यास त्यांच्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। महापालिका आयुक्तांनी प्रताप सरनाईक यांच्या गृहसंकुलात पाणी चोरी होत असल्याची नोटीस बजावल्यानंतर सरनाईक राजीव वाद सुरू झाला होता, तो आता चांगलाच चिघळला आहे। मुंबईमध्ये ऑल इंडिया यकजहती मुशायऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। मुंबईतील मित्तल ग्राउंड इथे येत्या सोमवारी संध्याकाळी या मुशायऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। या मुशायऱ्यात मुन्नर राणा, डॉक्टर राहत इंदोरी, डॉक्टर कलीम कैसर, राही बस्तवी, इकबाल असर, इरफान जाहरी, एहसान कुरेशी, इसहाक असर इंदोरी, अशोक साहिल, हाशिम फिरोजाबादी, शहजादा कलीम प्रतापगडी, शादाब आजमी, इब्राहिम सागर, डॉक्टर अरफा शबनम, ॲडव्होकेट सुनैना त्रिपाठी, जिनत अहसान, अब्रार घोषवी, फारूक दिलकश आणि नजीर बरेलवी असे नामवंत सहभागी होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी या मुशायऱ्याचं आयोजन करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीवरती सर्वच पक्षांनी महिलांना प्राधान्य दिलं आहे। आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये महापौर वैजयंती घोलप यांनी महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांची नियुक्ती घोषित केली। शिवसेनेतर्फे रेखा जाधव, प्रतिमा जाधव, कल्याणी पाटील, समिधा बासरे, भारतीय जनता पक्षातर्फे उपेक्षा भोईर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वैशाली दरेकर, कोमल पाटील, मीनाक्षी डोईफोडे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मनीषा गायकवाड तर अपक्ष उषा वाळंज अशा 10 जणांची नावं महापौरांनी घोषित केली। काँग्रेसचे गटनेते उपस्थित नसल्यानं काँग्रेसच्या सदस्यांची नियुक्ती महापौरांनी राखून ठेवली। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि महापालिका आयुक्त आर ए राजीव यांच्यातील संघर्ष रोज नवीन रंग दाखवत आहे। आपली बदनामी केली म्हणून आमदार प्रताप सरनाईक यांनी महापालिका आयुक्तांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे। विहंग व्हॅलीमध्ये पाणी चोरी होत असल्याचा आरोप प्रशासनातर्फे करण्यात आला। या प्रकरणी आपल्या विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात पाणी चोरीची तक्रार दाखल करण्यात आली। जनमाणसात आपली आणि आपल्या कंपनीची प्रतिमा मलिन करण्यासाठी विहंग व्हॅलीमध्ये चोरून पाणी अशा बातम्या देण्यात आल्या। पालिका आयुक्त आपली आणि आपल्या कंपनीची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असून शासनानं दिलेल्या अधिकाराचा दुरुपयोग करत
असल्यामुळे सरनाईक यांनी हा हक्कभंगाचा प्रस्ताव पालिका आयुक्तांविरोधात दाखल केला आहे।